नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहेत नायगाव येथील चंडिका मंदिरामध्ये। तर या मंदिरात कसं यायचं ते पाहूया। आता आपण आता ईस्टला उतरलोय नायगावला, आणि आता इथून आपण या मार्केटमधून चालत चाललोय पुढे। आता पुढे जाऊ आपण, ऑटो पकडू। तर तुम्ही त्या बाकी पाड्याच्या स्टॉपला उतरा, इथे स्टेशनपासून नायगाव स्टेशनपासून ते 20 रुपये घेतात। तर आता आपण आलो आहे नायगावच्या चंडिका मंदिरामध्ये। तर मंदिरात जाण्यासाठी हाही एक रस्ता आहे आणि हाही एक रस्ता आहे। हा रस्ता सरळ चढांचा आहे। तर हा मंदिरवरती डोंगरावरती आहे। तर आता इथून आपण चालत जाऊया वरती। मी पाहू शकतो मंदिर किती उंचावर आहे डोंगरावर। तर आता आपण इथे पोहोचलोय, आता आपण जाऊया आतमध्ये। तर आता आपण खालून वरती आलोय, आता आपण जाऊया आतमध्ये। इथे लिफ्टही देण्यात आलेली आहे वरती जाण्यासाठी, कारण की जिना फारच उंचावर आहे। तर तुम्हाला जिन्याने जायचं असेल तर तुम्ही जिन्याने जाऊ शकता, नाहीतर लिफ्ट ही वापरू शकता। तर आता आम्ही लिफ्टने चाललोय। चौथ्या फ्लोअरवर आहे। इथून व्ह्यू बघा तुम्ही, फारच सुंदर वाटतं। उतरत्या वेळेस सिडीसे जायचे ना। मी बघा किती ऑसम व्ह्यू आहे इथून, तिथून ट्रेन जाते। एक छोटासा मित्र भेटला आम्हाला इथे बघ। होय घाबरला तो, बघ इथे हाय। तू गेला खाली। तर आता समोर आपण बघतोय पाझर डॅम। तर आता आपण थोड्या वेळा तिथेच जाऊया। जाताना आपण लिफ्टने गेलो कारण की ते चौथ्या माळ्यावर होतं, आणि आता उतरताना आपण जिन्याने उतरत आहोत। तर तुम्ही इथे या, तर लिफ्टने चौथा बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्ही डिरेक्टली चौथ्या माळ्यावर पोहोचाल। तर आता मी मंदिरातून खाली उतरलेलो आहे, आणि चंडिका मंदिरामध्ये खूपच सुंदर अनुभव आला। आणि तुम्हीही इथे नक्की या। जर तुम्ही नायगावला आलात तर ईस्टला या, इथून तुम्ही वाकीपाड्याला उतरा, आणि तिथून मागे फक्त 2 मिनटं चालल्यावरच तुम्हाला मंदिर लागतो। मंदिराच्या सभोवतालचा परिसरही फारच सुंदर आहे। आता आपण मंदिरातून खाली उतरलेलो आहे, आणि आता आपण चाललोय पाझर लेक कडे।